नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दोन गोष्टींविषयी खूप इंटरेस्टिंग माहिती सांगणार आहे. तर आपण म्हणतो ना की कान टवकारून ऐका, तसंच बुद्धीसुद्धा किंवा डोकंसुद्धा थोडंसं पूर्वग्रह दूषित न ठेवता, किंवा काय प्रेज्युडाईज्ड माइंड ज्याला म्हणतो, काय आता ह्या असंच सांगणार ह्या गोष्टीबद्दल, असं न ठेवता जरा मोकळ्या मनाने ऐका. त्याचं कारण, मला प्रॅक्टिस करताना ह्या दोन गोष्टींचे खूप प्रश्न पडले. एक म्हणजे पेशंट्सनी खूप विचारले, एक म्हणजे ACV ॲपल सायडर व्हिनेगर, जे आजकाल खूप त्याचं एक हे आलेलं आहे, हेल्थ बेनिफिट्स वगैरे त्याचे. तुम्ही व्हिडिओज बघा, त्याचे खूप सारे मिळतील तुम्हाला माहिती. आणि दुसरं म्हणजे शिवांबू प्राशन. म्हणजे शिवांबू प्राशन सगळ्यांना माहीत असेल, नसेल तर आपलंच मूत्र आपण घेणं, सकाळच्या वेळेचं जे मूत्र असतं ते आपण प्राशन करणं, ते म्हणजे त्याला म्हणतात शिवांबू प्राशन. तर ह्या दोघांचे हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत, त्यामुळे आम्ही ते सुरू करू का किंवा काय, तसे बरेच सारे शंका कुशंका मला पेशंट्स विचारतात. तर मी म्हटलं आपण ह्याच्यावर, इट्स अ मोस्ट रिक्वेस्टेड टॉपिक ॲक्च्युली, तर आज मी त्याचा व्हिडिओ बनवायचा ठरवलं आहे. आता ह्याच्या बाबतीत जे काही त्याचे मी जे काही सांगणार आहे ते एकदम ओपन माइंडेड होऊन ऐका. ॲपल सायडर व्हिनेगर ह्याचे खूप सारे फायदे सांगितले जातात सगळीकडे. अगदी तुम्ही नुसतं टाका, ACV जरी टाकलं तरीसुद्धा त्याचे खूप सारे, आणि मार्केटिंग त्याचं जोरात चाललेलं आहे. तर नक्की ते आहे काय, पहिली गोष्ट. तर ॲपल सायडर व्हिनेगर म्हणजे ॲपलपासून बनवलेलं व्हिनेगर, म्हणजे त्याचं जे ॲसिडिक फर्मेंटेशन असतं, कुठल्याही फळांचं जेव्हा ॲसिडिक फर्मेंटेशन करतं तेव्हा ते त्याचं व्हिनेगर बनतं. आणि तर मग त्याचे हेल्थ बेनिफिट्स हे आहेत, ते आहेत अगदी हृदयाचे ब्लॉकेजेस वगैरे ओपन होतात वगैरे इतकं, म्हणून ते स्किन डिसिजेसपासून तर अगदी सगळं A to Z सगळे आजार नष्ट होतील, इतके त्यांचे क्लेम्स आहेत. तर ह्याचं तुम्हाला आयुर्वेदामध्ये काय वर्णन मिळतं आणि त्याचे काय परिणाम दुष्परिणाम आढळतात, तर ते आपण मी तुम्हाला लॉजिकली सांगणार आहे. तर ॲपल सायडर व्हिनेगरचं वर्णन आयुर्वेदामध्ये शुक्त या नावाने आहे, म्हणजे व्हिनेगर याचं, म्हणजे कुठल्याही फळांचं, नॉट जस्ट ॲपल, कुठल्याही फळांचं शुक्त, म्हणजे ॲसिडिक फर्मेंटेशन केल्यानंतर त्याचे काय काय गुणधर्म होतात ते ग्रंथामध्ये सांगितलं आहे. तर ते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांनी सांगितले की हे याचा सगळ्यात पहिला दुष्परिणाम होतो तो म्हणजे की ॲसिडिटी वाढते, कारण ते ॲसिडिक फर्मेंटेशन आहे. आणि त्यात जर तुम्ही तुमची प्रकृती अम्लधर्मीय असेल तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होणार आहे, ॲसिडिक तुमची प्रकृती असेल तर. दुसरं म्हणजे रक्ताचा जो pH असतो तो कायम हा 7.4 असतो, म्हणजे इट्स स्लाइटली अल्कलाईन, म्हणजे खूपही अल्कलाईन नाही. pH जर ज्यांना माहिती असेल केमिस्ट्रीचे लोक, की जो 7 हा न्यूट्रल pH मानतात, की जे ॲसिडिक पण नाही आणि अल्कलाईन पण नाही आहे, म्हणजे जे क्षार पण नाही आणि जे अम्ल पण नाही आहे, त्याचा जो मधला आहे त्याचा थोडासा पुढे, म्हणजे अल्कलाईन साईडकडे हा रक्ताचा pH असतो, आणि तो जर जास्त ॲसिडिक झालं रक्त तर वेगवेगळे आजार निर्माण होतात. तर अशा प्रकारे रक्ताचा जो pH आहे तो अल्कलाईन आहे थोडासा, त्याच्यामुळे ॲसिडिक pH जर झाला रक्ताचा तर वेगवेगळे आजार हे निर्माण होतात. आणि त्याच्यामध्ये ह्या शुक्ताचे दुष्परिणाम काय आहेत, तर ते संधिबंधांना शिथिल करतं, हे शैथिल्य आणतं शरीरातल्या जे काही संधी आहेत, मग त्या कुठल्या पण असतील, नॉट जस्ट की जॉईंट्स, म्हणजे हाडांचे जॉईंट्स एवढंच नाही, तर कुठलेही लिगामेंट्स असतील, टेंडॉन्स असतील, तुमचे रक्तवाहिन्या असतील, तुमची स्किन असेल, त्याला लूजनेस देण्याचं काम ते करतं. म्हणून ॲपल सायडर व्हिनेगर घेऊन साईड इफेक्ट घेऊन येणारे लोक मी जास्त बघितलेले आहेत, की त्याचा इफेक्ट होण्यापेक्षा. त्याचं कारण आहे की त्या, म्हणजे त्या शुक्त ही जी संकल्पना आहे, म्हणजे व्हिनेगर ही जी संकल्पना आहे, ह्याचा औषध म्हणून ग्रंथामध्ये उपयोग सांगितलाच नाही आहे का, तर सांगितला आहे, पण त्याच्या विविक्षित काही कंडिशन्स आहेत आणि त्याच्यासोबत परत काही औषधं वापरायला लावलेली आहेत. म्हणजे इवन मुखपाक ह्या रोगामध्ये सुद्धा आयुर्वेदामध्ये शुक्त वापरायला सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये काही वेगवेगळी औषधं त्या कंडिशननुसार पेशंटच्या वापरायला सांगितली आहेत, तर ते उपयोगी पडतं, नाही तर त्याचे साईड इफेक्ट होतात, कारण ते जळून जाईल नाही तर आतला व्रण जो आहे तो. दुसरं म्हणजे की काही एक्झिमाचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये सांगतात की ते ॲपल सायडर व्हिनेगर पोटातून घ्या आणि बाहेरून लावा. अरे, ते घेतल्यानंतर ते स्किन डिसीजेस वाढवून पेशंट्स येतात. त्याचं कारण आहे की ते जे काही व्हिनेगर आहे ते तुम्ही कुठल्या प्रकारच्या स्किन डिसीजेसमध्ये ते उपयोगी पडेल, का जिथे लायकनिफिकेशन झालेलं आहे विशिष्ट प्रकारचे, मॅक्युलर एम्ब्लॉयडिसिस नावाचा आजार आहे, किंवा क्रॉनिक एक्झिमा आहे, म्हणजे एक्झिमाचे खूप सारे पेशंट्स असतात, की ज्यांना खरूज असते, ओली असते, कोरडी असते, सबॲक्यूट असते, असे त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये जी कोरडी खरूज आहे आणि जी जुनी आहे ज्याच्यावर थर जमलेला आहे, त्यामध्ये जर तुम्ही ते बाहेरून लावलं आणि मे बी पोटातून घेतलं अकॉर्डिंग टू प्रकृती, किंवा तुम्हाला जो काही त्रास आहे त्यानुसार,
तर ते बेनिफिशियल ठरतं. अदरवाईज सर धोपट सगळ्यांनी घेण्याची ती गोष्ट नाही. ॲपल सायडर व्हिनेगर, त्याचे खूप सारे साईड इफेक्टच जास्त घेऊन येणारे पेशंट्स मी बघितलेले आहेत. आता ज्यांना इफेक्ट झाला त्यांच्यासाठी हे पचवणं थोडं अवघड असेल, पण ते तुमच्या प्रकृतीला मानवलं, तुम्ही लकी आहात. पर ह्याचा अतिरेक करू नका, कारण त्याचा एंड परिणाम जो काय सांगितला ना, अंतिम दुष्परिणाम जो आहे तो शुक्रधातूचा नाश करतो. शुक्रधातू म्हणजे फक्त वीर्यशक्ती पुरुषांमधली असं नाही, ती तर आहेच, म्हणजे पुरुषांमधलं वीर्य हे कमी होणार जर तुम्ही कायम ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं तर, हे लक्षात घ्या. नंतर तुम्हाला वंध्यत्वासारखे प्रॉब्लेम किंवा सेक्स डिझायर न होणं हे दोघांमध्ये पण आहे, म्हणजे स्त्रियांमध्ये पण शुक्र सांगितलं आहे, म्हणजे थोडक्यात की सेक्स रिलेटेड जे काही आहे सेक्स डिझायर ती कमी होते. आणि शुक्र हा नॉट जस्ट की वीर्य ह्या अर्थाने किंवा पुरुषांमधला स्पर्म सिमेन ह्या अर्थाने नाही आहे आयुर्वेदामध्ये. शुक्र म्हणजे की पूर्ण सात धातूंचं जे सार आहे, म्हणजे आपल्या सप्तधातूंचा सार आहे, त्याचं जर नाश झालं तर तुमच्या शरीरामध्ये राजयक्ष्म्यासारखे गंभीर आजार उत्पन्न होऊ शकतात असं आयुर्वेद सांगतं. राजयक्ष्मा म्हणजे आजच्या भाषेत ज्याला आपण टी बी म्हणू शकतो किंवा क्षय रोग असं त्याला म्हणू शकतो. तर थोडक्यात सांगायचं काय की अशा प्रकारे शुक्त ही संकल्पना ही आयुर्वेदामध्ये फक्त काही काळापुरती काही औषधांसोबत काही विविक्षित कंडिशन्समध्येच फक्त वापरायला सांगितली आहे, काही रोग्यांची ती कंडिशन बघून. त्यामुळे ॲपल सायडर व्हिनेगर हे रोज घेण्याची गोष्ट नाही, हे पहिले लक्षात घ्या. आणि जर तसं तुम्ही घेत असाल तर त्वरित थांबवा, पहिले तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि आयुर्वेदिक ह्याचं आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये, तुमच्या प्रकृतीनुसार हे तुम्हाला चालेल की नाही हे पहिले तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता पुढचं जे येतं ते म्हणजे की शिवांबू प्राशन. आता त्याचंही इतकं मी फॅड ऐकलं आहे, माझ्याकडे पेशंट्स आलेत शिवांबू प्राशन कंटिन्युअस 2-3 वर्ष केल्यानंतर, मग त्यांना हळूहळू जे त्रास सुरू झाले ना त्यासाठी पेशंट्स आलेत. मी तेव्हा बॅक हिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा लक्षात येतं की शिवांबू प्राशन म्हणजे सकाळची युरिन तुम्ही घ्यायची, ती घेतली की तुमचे बरेच सारे आजार, म्हणजे तुमचे सगळेच आजार नष्ट होतात असं लिस्ट, एन नंबर ऑफ लिस्ट त्याच्यामध्ये दिली जाते की अगदी तुम्ही स्थूलता, तुमची चरबी गळून जाईल आणि तुमची स्किन चांगली होईल, तुमची ॲसिडिटी नष्ट होईल, अरे पण ते घ्यायचं कोणी आणि का कशासाठी, त्याचे काही नियम, तर ते त्याच्यामध्ये मोठं उदाहरण दिलं जातं ते म्हणजे की मोरारजी देसाई. अरे पण मोरारजी देसाई शेळीचं दूध, बकरीचं दूध, गाईचं दूध, ते पण त्या काळात मिळणारं प्युअर दूध ते घ्यायचे. त्यांचा आहार काय होता? दूध, अशा प्रकारचं प्युअर क्वालिटीचं दूध. दुसरं पिस्ते, काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स आणि जो आपण म्हणतो की फलाहार वगैरे, असा सात्विक आहार त्यांचा होता. म्हणजे त्याच्यामध्ये ना ते आज चायनीज नव्हते खात, भेळ खात नव्हते, कॉन्टिनेंटल पिझ्झा, इटालियन. आपण काय करतो? पाणीपुरी, SPDP, रगडा पॅटीस, चायनीज, अजून काय काय मंचुरियन, हे सगळं खायचं आणि मग त्यापासून तयार झालेलं मूत्र, मग ते दुसऱ्या दिवशी तुम्ही शेव, फरसाण सगळंच येतं त्याच्यामध्ये. म्हणजे जे काही तुम्ही रोजच्या आहारामध्ये ग्राम्य आहार जो काही घेतो आपण, त्याच्यामध्ये तेलकट, तुपकट, फोडण्या घातलेलं तिखट, राजसिक, तामसिक, सगळं सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि हे सगळा आहार आज आपण करतो आहोत, कुणीच त्याला अपवाद नाही आहे, सगळ्यांच्याच आहारामध्ये हेच पदार्थ आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही ते तुमचं जर शिवांबू प्राशन केलं, त्याची कंपॅरिझन त्या मोरारजी देसाईंच्या सोबत होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते जगले, त्यांना त्रास झाला, म्हणजे आपल्याला होणार नाही असं नाही. ते काय खात होते, ते काय आचरण करत होते ते पण बघितलं पाहिजे. म्हणून जे समजा योगिक माणसं आहेत ना, योग पुरुष आहेत किंवा ते त्या प्रकारे ऋषीमुनी ज्याप्रमाणे फक्त कंदमुळं खाऊन राहत होते वगैरे असं ज्यांचं लाईफस्टाईल असेल ना, त्यांनी कदाचित ते शिवांबू प्राशन केलं त्यांना चालेल, परंतु आपल्याला नाही. मग त्याचे काय काय साईड इफेक्ट सांगितलेत किंवा शिवांबू प्राशनाबद्दल आयुर्वेद काय सांगतं, तो मूत्राचं इतकं सुंदर वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. गोमूत्र आहे, माहिषमूत्र आहे, उंटिणीचं, गाढविणीचं, सगळ्यांच्या मूत्रा म्हणजे दुधाचं पण वर्णन आहे आणि त्या प्राण्यांच्या मूत्राचं सुद्धा वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मानुष मूत्रम विषवत सांगितलं, म्हणजे विषाप्रमाणे आहे माणसाचं मूत्र, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे की त्यातल्या त्यात जे काही मेडिसिन्समध्ये यूज केलं ते म्हणजे गोमूत्र यूज केलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा मूत्राचे गुणधर्म हे क्षाराप्रमाणे सांगितले. मूत्रम क्षारोपमम म्हटले. क्षार म्हणजे काय की मग क्षाराचे गुणधर्म काय सांगितले आहेत, म्हणजे अल्कली आजच्या भाषेमध्ये. तर क्षरणात इति क्षार, जे क्षरण करतं. क्षरण म्हणजे एखादी गोष्ट जे विरघळून घासून काढतं, म्हणजे तुमचे अस्थि म्हणजे हाडं जी आहेत त्यांचं क्षरण होतं. हाडं झिजतात, ठिसूळ होतात लवकर, संधिबंधान विमुंचती असं सांगितलंय, म्हणजे किंवा शिथिलीकर होती, संधिबंधान शिथिलीकर असं सांगितलंय.
क्षार म्हणजे संधी जे बंध असतात, जसं अल्कली तुम शिथिलता आणते ना शरीरामध्ये, तसंच क्षारसुद्धा शिथिलता आणणार आहे. म्हणून तर आपल्याला देवाने रक्ताचा जो पीएच आहे तो मिडलला ठेवला आहे ना, क्षार पण नाही आणि अल्कली पण नाही, म्हणजे सॉरी ॲसिडिक पण नाही आणि अल्कलाईन पण नाही, असा मिडल पीएच, न्यूट्रल पीएच आहे ऑलमोस्ट रक्ताचा. तर मग हे जे क्षार आहे त्याचा अजून दुसरा सगळ्यात मोठा भयंकर परिणाम काय आहे, तर क्षार हा पुंस्त्वोपघाती नाम असं सांगितलंय की क्षार हे कशामध्ये श्रेष्ठ आहेत, तर पुंस्त्वाचा घात करण्यामध्ये. पुंस्त्व म्हणजे वीर्यशक्ती किंवा पुरुषांमध्ये जी काही सेक्स पॉवर किंवा जी शुक्राची जी काही ताकद असते, म्हणजे स्पर्म नष्ट होतं, सिमेन नष्ट होतं. माझ्याकडे जे पेशंट्स येतात ते सांगतात की आमची म्हणजे त्यांच्या ज्या पार्टनर असतात ते सांगतात की त्यांची सेक्स डिझायर कमी झालेली आहे. 35-36 वर्षी जर तुमची सेक्स लाईफ जर हॅम्पर होणार असेल या सगळ्यांनी, तर ह्याचे साईड इफेक्ट हे जास्त आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ॲसिडीचे त्रास सुरू होतात, कारण अतिरिक्त क्षारामुळे सुद्धा करोजिव्ह ॲक्शन होते आतल्या ज्या काही म्युकस मेम्ब्रेन असते त्याच्यावर, आणि त्यामुळे ॲसिडिटीचे त्रास, पोट बिघडणं, शक्ती न राहणं, उत्साह न राहणं, हे सगळे प्रकार होतात. मग ह्याच्यामध्ये लॉजिक तुम्ही कितीही दिलं की नाही आम्ही खूप प्युअर अन्न खाऊ आणि हे हू, हे आजच्या काळामध्ये शक्य नाही. मी जसं म्हटलं, तुम्ही अगदी योग पुरुषासारखे राहणार असाल तर तो कॉल वेगळा आहे तुमचा त्यासाठी. परंतु तुम्ही जर सामान्य आजच्या युगामध्ये जर राहत असाल आणि सामान्य माणसासारखी राहत असाल, तर शिवांबू ही तुमच्यासाठी गोष्ट नाही. मग मूत्राचे काहीच उपयोग नाही आहेत का, तर आहेत ना, काही काही प्रमाणामध्ये स्थूलतेमध्ये आणि ज्याच्यामध्ये सूज आहे अंगामध्ये अशामध्ये मूत्र वापरायला सांगितले, ते पण गोमूत्र, आणि तेही वेगवेगळ्या औषधांसोबत वापरायला लागलंय, आणि तेही काही काळापर्यंत वापरायला सांगितलंय की त्याचा तो आजार बरा झाला की ते बंद करायचं आहे, किती दिवस वापरायचं आहे, किती मात्रेमध्ये वापरायचं आहे, ह्याला सगळ्याला शास्त्र आहे. त्यामुळे मूत्राचे जे काही औषधी गुणधर्म आहेत त्याचा खुबीने वापर आयुर्वेदाने करून घेतलेला आहे, आणि जर आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट करत असू तर मूत्र हे वापरावं लागतं, म्हणजे गायीचं मूत्र, म्हणजे काही औषधांमध्ये वगैरे ते घातलेलं असतं. पण त्याला खूप साऱ्या कंडिशन्स आहेत, त्याच्यामुळे रोज उठून जे काही शिवांबू प्राशन करतात त्यांना मला सांगायचं की ही धोक्याची घंटा तुम्ही समजून घ्या, की तुम्हाला सुरुवातीला मे बी चांगलं वाटेल पण नंतर नंतर त्याचे साईड इफेक्ट हे तुमच्या शुक्रधातूपर्यंत 100% होणार आहेत. आणि एक साधं लॉजिक आहे, हे बाकी सगळं बाजूला सोडून द्या की त्याचे काय इफेक्ट आहेत किंवा साईड इफेक्ट आहेत, जी गोष्ट निसर्गाने बाहेर काढून टाकायला दिलेली आहे ती गोष्ट आपण आतमध्ये घेतोय. मग निसर्गाने मूत्र तयारच केलं नसतं ना, 3 मल सांगितले आयुर्वेदाने, मूत्र, पुरीष आणि स्वेद. पुरीष म्हणजे जो मल तयार होतो जो संडासच्या शौचाच्या वाटेबाहेर, मूत्र म्हणजे युरिन आणि स्वेद म्हणजे घाम. तर ह्या तिघांच्या मार्फत शरीरातले विष हे बाहेर टाकले जावे म्हणून ही व्यवस्था निसर्गाने आपल्याला दिलेली आहे. जी गोष्ट बाहेर काढून टाकायची आहे तीच परत आपण जर आतमध्ये घेत असू तर मग म्हणजे याचा अर्थ जे आजार बाहेर काढून टाकायचे ते आजार आपण पुन्हा आतमध्ये घेतो आहोत, म्हणजे वी आर इन्व्हायटिंग द डिसीजेस. म्हणून कुठलीही गोष्ट ना अति करू नका. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ॲपल सायडर व्हिनेगर काय किंवा शिवांबू काय ह्यांचे जे काही औषधी गुणधर्म आहेत ना, ते त्या एक्सपर्टला ठरवू देत की ते तुमच्या बॉडीला ते योग्य आहे की नाही आहे. तुम्ही अशा प्रकारे रोज रोज कोणाच्याही इन्फ्लुएन्सनुसार कुठे बघितलं काही आणि बरं ते सांगताना इतकं छान सांगतात की आपल्याला वाटतं हो मलाही 2 मिनटं वाटतं किती फायदे आहेत याचे, पण जेव्हा तुम्ही सायंटिफिकली त्याचा अभ्यास करतात, प्रत्यक्षामध्ये ते साईड इफेक्ट झालेले पेशंट्स बघतात, तेव्हा मात्र वाईट वाटतं. आणि त्या तळमळीतूनच मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो एवढंच मला आज सांगायचं होतं की विचार करा आणि त्याप्रमाणे या गोष्टी सेवन करायचं आहे की नाही ते ठरवा. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार.